नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. मी अनिल बागुल ऑटो रिक्षा गॅनमध्ये तुमचं आज स्वागत करत आहे. तर बऱ्याच जणांना ऑटो रिक्षा गॅन म्हटल्यानंतर याच्यात आपल्याला काय माहिती भेटणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे विशेष कोणचा प्रॉब्लेम आहे गाडीचा त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. आता तरी रिक्षा चालक म्हटल्यावर ॲपे, बजाज, TVSची आहे, टुकटुक आहे, असे अनेक रिक्षा कंपन्या आहेत. ते आपण वेगवेगळ्या रिक्षा चालवतो, पण आपण जर कुठं अचानक गाडीचं जर हँडल जाम झाला असेल, म्हणजे कसे रस्ते कमी जास्त खराब रस्ते पण असतात, प्लेन रस्ते पण असतात, पण स्पीडवे करून गाडी गेल्यानंतर आपले जे हँडल आणि शॉकअप्सर आणि पिनसट जर यांच्यात थोड्या काही गडबड झाली तर आपल्याला हँडलवर परिणाम पडतो, आपल्या गाडी चालवताना त्याचा त्रास होतो. तर आज आपल्याकडं अशीच एक गाडी आलेली आहे का, तिचं आपल्याला काम करायचं आहे. तर चला कसं काम करतं ते बघून घ्या. हँडल जो जाम झालेला आहे तो फ्री कसा करायचा यासाठी तो व्हिडिओ. बजाज कंपनीत कसे एक आता एक वरच्या वर्गात तुम्हाला एक नाल दिसती, ती जी पट्टी असते लोखंडी ती तिचा जो स्क्रू आहे ॲडजस्टेबल असतो, तो कमी जास्त केला तर हँडल फ्री किंवा जाम म्हणजे जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करून घेतो. पण याला तसा तसा नाही मित्रांनो, याचा जो फॉर्क आहे खूप हेवी आहे आणि प्लस कसं तर ऑइलिंग ग्रीसिंग नाही केल्यामुळं हे असे काही अडचणी येतात हे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो आपला ॲपे पियाजो कंपनीची ॲपे सिटी गाडी आहे. तर हँडल खूप जाम आहे, तर खोलण्यापूर्वी काळजीपूर्वक खोला, कारण पुढचा जो डॅशबोर्ड आहे फायबरचा आहे जेणेकरून आपल्याला नुकसान होणार. खोलल्यानंतर आपल्याला चेक नट वगैरे सगळे खोलून बघायचं आहे का कुठं ग्रीस लावायचं, काय गोळ्या वगैरे गेले का, म्हणजे जी छोट्याशा गोळ्या असतात ते सुद्धा बघून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा हँडल जो जाम येतो फ्री कसा होईल. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, काम करताना थ्री व्हीलरचा कोणताही मॅकॅनिकल ही गोष्ट करू शकतो, त्याच्यामुळे असं काही नाही बजाज, TVS, ॲपे किंवा इतर कोणचीही गाडी ती तुम्हाला रिपेअर करायला काही प्रॉब्लेम नाही. तर व्हिडिओ बघून तुमचे एक लक्षात येईल का, हे फिटर लोक सर्च करू शकतात आणि आपल्याला काही अडचण येणार नाही, त्यासाठीच हे व्हिडिओ तयार केलेले असतात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची माहिती लावेल का गाडी जे रिपेअरिंग करायचं आपल्याला ते हे काम कोणीही करू शकतं. आणि मेन म्हणजे तुम्हाला ते ग्रीस वगैरे व्यवस्थित फिटर लावतं का नाही, काय याच्यात राहिलेलं आहे ते बी तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये जो प्ले जो तो बी काढून घ्यायचा, कारण काय होतं प्ले राहिलं तर आपल्याला परत गाडी लेफ्ट राईट करताना त्रास होतो आणि म्हणजे वळवण्यास अडचणी येतात. दुसरे मित्रांनो, हँडल फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला हँडल जो याची पोझिशन आहे ती एकदम सरळ एक रेषेत आहे की नाही, टायर व हँडलचे जे दोन्ही बाजूनी बघून घ्यायचं का स्ट्रेट आहे की नाही, म्हणजे तुम्हाला तो पण एक अडचण येणार नाही. तर आशा करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. फिटिंग काम आता थोडं बाकी मित्रांनो, त्यातपूर्वी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. जर काही तुमच्याकडून राहिलं असेल तर तुम्ही नीट लक्षात येईल तुमच्या का हँडलचं काम कसं करतात आणि कसं नाही. तर मित्रांनो, गाडी कोणती थ्री व्हीलर असली कंपनी तरी तुम्हाला गाडी चालवताना जर हँडलमध्ये आवाज येत असेल, यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो स्टेअरिंगमध्ये जर आवाज येत असेल किंवा स्टेअरिंग जाम असेल तर तुम्हाला कसं तो रिपेअर करायचं आहे, फिटरकडे जाऊन काय काम करायचं आहे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला नक्की कळवा का तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही, व तुमची गाडी व्यवस्थित चालव फ्री राहील. तर मित्रांनो आता हे फिटिंग पूर्ण झालेली, चेक नेट वगैरे व्यवस्थित क्लिअर झालेले लावून आणि म्हणजे गाडीचे जेवढे बी जे हँडल खोलल्यानंतर जो प्रॉब्लेम होता तो आता व्यवस्थित काम पूर्ण झालेले आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. मी अनिल बागुल, कारण व्हिडिओ लाईक केला तर थोडंसं आम्हालाही बरं वाटेल मित्रांनो, कारण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आशा बाळगतो आम्ही. कारण प्रत्येकाला मराठी भाषा आवडती असं नाही, पण जो प्रॉब्लेम आहे हिंदीमध्ये सांगा किंवा मराठीत तुमच्या लक्षात येईल काय काय गाडीला काय अडचण होती. नमस्कार मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कारण तुम्ही लाईक केलं तर थोडेसे मला पण एक आनंद होईल आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करा. तर मित्रांनो कसं आहे व्हिडिओ माझी जरी मराठी भाषा असली, हिंदी किंवा दुसरे कोणती भाषा, पण जे ऑटो रिक्षाबद्दल जे अडचणी आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही दुसरं विशेष वेगळं काही वाटलं
जर शेअर करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. जर तुमच्यासाठी काही वेगळा जर व्हिडिओ बनवायचा असेल त्याच्यासाठी मला सांगा. मी अनिल बागुल तुमच्यासाठी असेच काही नवीन व्हिडिओ बनवतो, तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.